एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार बावीस दक्षिण कोरियाची राजधानी सोलमध्ये चेंगराचेंग्रीत एकशे चोपन्न जणांचा मृत्यू तीस ऑक्टोबर दोन हजार बावीस गुजरातच्या मोरबी शहरात पूल कोसळून एकशे चाळीसहून अधिक जणांचा मृत्यू लागोपाठच्या दोन दिवसांमध्ये घडलेल्या या दोन दुर्घटनांमागची कारणं वेगवेगळी आहेत पण तरीही दोन्हीमध्ये एक साम्य आहे गर्दी तशी गर्दी आणि गर्दीमुळे ओढवणाऱ्या आपत्ती भारतीयांसाठी नवीन नाही आहेत तुम्हाला मांढरदेवी यात्रा किंवा मुंबईच्या एल्फिन्स्टन ब्रिज वरती घडलेली दुर्घटना आठवत असेल आता या अशा दुर्घटना घडल्या की त्यामागे जबाबदारी कोणाची आहे त्या टाळता आल्या असत्या का अशा पद्धतीची चर्चा होत असते पण गर्दीत तुम्ही कधी अडकलात तर काय करायला हवं जाणून घेऊयात आजच्या सोपी गोष्ट मध्ये एखाद्या ठिकाणी प्रमाणापेक्षा जास्त माणसं जमा झाली की गर्दी झाली असं आपण म्हणतो गर्दीच्या ठिकाणी चेंगराचेंगरी दंगल किंवा एखादी गोष्ट कोसळून होणारे अपघात घडू शकतात त्यामुळे गर्दीच्या जागा अरुंद ब्रिज किंवा अरुंद गल्ल्या या सुरक्षित आहेत की नाही याची पाहणी सरकारी किंवा संबंधित खासगी यंत्रणांनी वेळोवेळी करणं गरजेचं असतं पण दुर्घटना घडलीच तर मग त्या ठिकाणी काय काळजी घ्यायला हवी याविषयी या आम्ही आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञांना माझी पोलीस अधिकाऱ्यांना आणि इमर्जन्सी वॉर्डमध्ये काम करणाऱ्या डॉक्टर्सना विचारलं त्यांच्या मते अशा दुर्घटना होण्याआधी किंवा गर्दीच्या ठिकाणी जाण्याआधी सुद्धा काही काळजी घेणं महत्वाचं असतं बाजार रेल्वे स्टेशन अशा ठिकाणी अति गर्दीच्या वेळेत जाणं शक्यतो टाळावं गर्दीच्या ठिकाणी जाताना सोबत पुरेसं पाणी ठेवावं चालताना अडखळणार नाही असे आरामदायी कपडे आणि पादत्राणं घालावीत तुम्हाला एखादा आजार असेल आणि त्यावरची औषधं डॉक्टरांनी सतत सोबत ठेवण्यास सांगितली असतील तर ती घ्यायला सुद्धा विसरू नका एखाद्या गर्दीच्या ठिकाणी पोहोचल्यावर तिथल्या काही गोष्टींवरती लक्ष ठेवणं आवश्यक असतं मुंबई महापालिकेनं काही वर्षांपूर्वी गणेशोत्सवादरम्यान त्या संदर्भातली एक नियमावली जाहीर केली होती त्यानुसार कार्यक्रमाच्या ठिकाणचा मांडणी आराखडा आणीबाणीच्या प्रसंगी तिथनं बाहेर पडण्याचे मार्ग समजून घ्यायला हवेत आपण जिथे उभे आहात तिथली जमीन उंच सखल किंवा निसरडी नाही चालता ना चालताना पडायला होत नाही ना हे पाहायला हवं यात्रा किंवा सभेच्या ठिकाणी आखून दिलेला भाग सोडून दुसरीकडे घुसण्याचा प्रयत्न करू नये पोलीस अधिकारी स्वयंसेवक सूचना देत असतील तर त्यांचं पालन करावं गरज पडल्यास इमर्जन्सी नंबर किंवा प्रथमोपचाराची व्यवस्था कुठे आहे हे पाहून ठेवावं अफवांवरती विश्वास ठेवू नका किंवा अफवा पसरवू नका गर्दीत भीती निर्माण होईल असं कुठलंही कृत्य करू नका गर्दीत सभोवताली लक्ष ठेवलं तर परिस्थिती कशी आणि कधी बदलतीये किंवा कुठून मोकळ्या जागी बाहेर जाता येईल हे तुमच्या लक्षात येईल तुम्ही कधी मुंबईच्या लोकल ट्रेननी प्रवास केला असेल तर अनेक जण आपली बॅग अशी पुढे लावून उभं असलेले तुम्हाला दिसतील आता यामागे बॅगला काही होऊ नये हा उद्देश तर असतोच पण त्याचबरोबर तोंडासमोरची जागा थोडी मोकळी राहावी आणि श्वास घेता यावा यासाठीही काही जण असं करतात तज्ञांच्या मते एखाद्या ठिकाणी चेंगराचेंगरीत पायदळी तुडवलं गेल्यानं नाही तर दडपलं गेल्यानं गुदमरून जास्त मृत्यू होतात गर्दीत दाबले जात असाल तर बॉक्सर घ्या म्हणजे तुमचा श्वास सुरू राहू शकेल गर्दीचा लोंढा ज्या दिशेनं जातोय त्या दिशेनं चालण्याचा आणि बाहेर पडण्याचा प्रयत्न करा अचानक मागे फिरण्याचा धक्काबुक्की मारामारी करण्याचा प्रयत्न करू नका इतरांशी वाद घालण्यानं परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते एकदम भिंतीच्या कडेला किंवा बॅरिकेड्सला अडकून दडपले जाणार नाही याची काळजी घ्या तुम्ही खाली पडलात तर त्वरित उठून उभं राहायचा प्रयत्न करा त्यासाठी वेळ पडल्यास इतरांची मदत घ्या जर उठता येत नसेल तर जमावाच्या प्रवाहाच्या दिशेनं रांगण्याचा आणि पुढे जाऊन उभं राहण्याचा प्रयत्न करा लहान मुलं अपंग व्यक्ती गरोदर महिलांना मदत करण्याचा प्रयत्न करा पोलीस अग्निशमन दल गर्दीचं नियंत्रण करणारे स्वयंसेवक बचाव पथक यांना सहकार्य करा त्यांना अडथळा येणार नाही याची ये काळजी घ्या इथे लोकांचं वागणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच या सगळ्या सुरक्षा यंत्रणा कार्यक्षम असणंही महत्वाचं आहे याकडे माजी आय अधिकारी सुरेश खोपडे लक्ष वेधून घेतात ते सांगतात की लोक बाहेर पडतात तेव्हा उत्साहात असतात अनेकदा जमावाला भान राहत नाही कोविड नंतर तर सगळ्यांची मानसिकता आता मुक्तद्वार मिळालं अशी झाली आहे अशा परिस्थितीत सुरक्षा यंत्रणांवरचं आणि आयोजकांचं दायित्व वाढतं ते पुढे सांगतात की एखाद्या ठिकाणी गर्दी जमत असेल तर तिथे सुरक्षेच्या दृष्टीनं आपण काय करायला हवं याचा विचार आयोजन आणि सुरक्षा व्यवस्था सांभाळणाऱ्यांनी आधीच करायला हवा त्या जागेची क्षमता काय आहे त्यापेक्षा जास्त लोकांना जाऊ द्यायचं नाही हे जर नीट मॉनिटर केलं तर नव्याण्णव टक्के घटना टाळता येतील याविषयी तुम्हाला काय वाटतं तुमचं मत तुमचे अनुभव जरूर शेअर करा आणि बाकीच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट बी बी सी डॉट कॉम स्लॅश मराठी या आमच्या वेबसाईटलाही जरूर भेट द्या